खडकलाट येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात मरगुबाई मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण संपन्न कागिनेले कनकपीठाचे श्री निरंजनानंदपुरी पुरी महास्वामीजीसह अनेक स्वामीजींची उपस्थिती आपल्या जवळील धनापेक्षा आपल्या डोक्यातील ज्ञानावर आपला व समाजाचा विकास अवलंबून आहे तेव्हा समाजाने ज्ञानाचा व विवेकाचा सदुपयोग करून वाटचाल करणे गरजेचे आहे शिक्षण हा सामाजिक व सर्व क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल करण्याचा आधार आहे तेव्हा समाजातील कार्यकर्त्यांनी सामाजिक सेवाभाव व संवेदनशीलतेने समाजाच्या सुस्तीकडे संस्काराकडे घेऊन जाण्यास व्यवस्था केली पाहिजे तरच मंदिर बांधण्याचा खरा उद्देश सफल होईल असे प्रतिपादन श्री क्षेत्र कागिनेले महासंस्थान कनक गुरुपीठाचे श्रीमद जगद्गुरु श्री रेवन सिद्धेश्वर श्री निरंजनानंदपुरी महास्वामीजींनी व्यक्त केले खडकलाट येथील मरगुबाई देवस्थान विश्वस्त समिती व भाविकांच्या वतीने जीर्णोद्वार केलेल्या मरगुबाई मंदिरात श्री मरगुबाई मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वास्तुशांती व वा कळसारोहण कार्यक्रमात समाज बांधव व भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यक्रमास चिंचणी सिद्ध संस्थान मठाचे आलम प्रभू महास्वामीजी चिक्कोडी संपादना मठाचे संपादना महास्वामीजी कवलगुड हनुमापूर सिद्ध श्री सिद्धाश्रम मठाचे सिद्धयोगी अमरेश महाराज विरक्त आडी मठाचे सिद्धेश्वर महास्वामीजी घोडगेरी मठाचे काशीनाथ महास्वामीजी व खडकलाटी येथील आडी अप्पनवर मठाचे शिव बसव झाला या कार्यक्रमाच्या येथील ग्रामपंचायत अध्यक्षा वा गावडे या होत्या तत्पूर्वी येथील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास श्री निरंजनानंदपुरी महाराजांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर श्रीक्षेत्र कागिनेले महासंस्थान कनक गुरु पीठाचे श्रीमद जगद्गुरु श्री रेवन सिद्धेश्वर सिंहा दिनाशिरव श्री निरंजनानंदपुरी महास्वामीजी व वरील सर्व स्वामीजींच्या हस्ते मरगुबाई देवीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात आली या प्रसंगी श्री निरंजनानंद पुरी महास्वामीजी यांनी हे मरुगुबाईचे मंदिर दिव्य शक्तीश्रेष्ठ बनावे अशी इच्छा व्यक्त करून मंदिर बांधण्यामागील सामाजिक सेवा व उद्देश पूर्ण होण्यासाठी झटावे असे आवाहन केले या प्रसंगी चिंचणी मठाचे अल्लमप्रभू महास्वामीजी हन्मापूर सिद्ध श्री सिद्धाश्रम मठाचे सिद्ध योगी महाराज यांनीही भाविकांना आशीर्वचन पर प्रबोधन केले यावेळी आमदार गणेश शुक्केरी अरिहंत उद्योग समूहाचे उत्तमांना पाटील चिक्कोडी जिल्हा काँग्रेस समिती लक्ष्मण चिंगळे कर्नाटक राज्य धनगर समाजाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सन्नके यांनीही धनगर समाजाचे संघटन व शिक्षणाबद्दल समाज बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी सर्व स्वामीजी व मंदिर जीर्णोद्वार मूर्ती कळस महाप्रसाद व इतर कार्यास देणगी दिलेल्या सर्व दानींचा शाल श्रीफळ पुष्पहार व स्मूर्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात स्वागत व प्रार्थना घेत प्रीती पाटील व सहकार्याने तर स्वागत गीत समृद्धी आवडखान यांनी केले सूत्रसंचालन शंकर आवडखान व संगीता पुजारी यांनी केले कार्यक्रमास विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील ॲडव्होकेट व्हन्नाप्पा नसलापुरे सतीश पाटील राकेश चिंचणे बंडा सरदार नासर तहसीलदार प्रवीण पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लोवा गावडे वासू गावडे सुनील पाटील आरबी थरकार निजाम मुल्ला प्रल्हाद पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय धनगर समाजाचे कार्यकर्ते खडकलाट व परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर सायंकाळी मंत्री शशिकला ज्वल्हे बीडीसीसी अध्यक्ष रमेश कत्ते यांनी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले या निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला दिवसभर मरगुबाई मंदिरात महिलांनी देवीची खना खणानारायणा ओटी भरून देवीचे दर्शन घेतले यामुळे अवघे खडक लाटेतील वातावरण भक्तिमय बनले आहे